परीक्षा विषय इतिहास त्यातला तिसरं प्रकरण उपयोजित इतिहास या प्रकरणामध्ये एनटीएस परीक्षेमध्ये प्रश्न येतात एक किंवा दोन गुणांसाठी. मग या मुद्द्यावर आधारित पाहूया आपण हा सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारसा याचं व्यवस्थापन कशा प्रकारे असतं. त्यामधला पहिला पॉईंट सांस्कृतिक वारसा. आता सांस्कृतिक वारसाचे दोन पॉईंट पडतात, एक मूर्त सांस्कृतिक वारसा, दुसरा अमूर्त सांस्कृतिक वारसा. या पॉईंटवर आधारित एनटीएससी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी मूर्त सांस्कृतिक वारसा कोणता आहे, खालीलपैकी अमूर्त सांस्कृतिक वारसा कोणता आहे असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. आता यावरती मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कोणकोणते पॉईंट येतात, त्यामध्ये प्राचीन स्थळे, त्यानंतर वास्तू, त्यानंतर वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे हे मूर्त सांस्कृतिक वारशाची उदाहरण आहे. त्यानंतर अमूर्त सांस्कृतिक वारसा जर पाहिला आपण, त्यामध्ये मौखिक परंपरा व त्यांची भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, पुढचा कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्य आणि शेवटचा ही कौशल्य पद्धती अस्तित्वात असणारे काही समूह व गट. आता या सांस्कृतिक वारशामध्ये जसे मूर्त आणि अमूर्त होते तशा पद्धतीने नैसर्गिक वारशात सुद्धा जे काही व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे होतं. नैसर्गिक वारशामध्ये येतात प्राणी, वनस्पती, सृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या काही परिसंस्था आणि शेवटचा वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश. अशा पद्धतीने एनटीएस परीक्षेमध्ये या सांस्कृतिक वारसा नैसर्गिक वारसा जो आहे त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे होतं यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो.